वेल्हाणे वाळवंट वाजतावा असा धुळे जिल्ह्यातला परिसर. सतत पाणीटंचाई, त्यात पावसाळ्यातही भासणारी भीषण पाणीटंचाई पाचवीला पोचलेली. या बिकट परिस्थितीतही जवाहर ट्रस्ट, देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशन आणि राज्य शासन यांनी मार्ग काढायचं ठरवलं. ज्या भूभागामध्ये पीडित आणि मोठ्या प्रमाणावरती दुष्काळी मंडळी आणि बरड जमिनी व्यतिरिक्त काहीही दिसत नव्हतं, त्याच ठिकाणी आज हिरवाळीचे गालिचे दिसत आहेत. पाण्याने भरलेला हा वाघीण आला. धुळे तालुक्यातलं हे दृश्य 2 वर्षांपूर्वी स्वप्नवत होतं. 4 गावातून जाणारा मात्र नामोल्लेखासाठीच अस्तित्वात असलेल्या वाघीण आल्यामुळे शेतीची अशी भरभराट झाली. धुळे जिल्ह्यातल्या जवाहर ट्रस्ट आणि मांजू गुप्ता फाउंडेशन आणि जलयुक्त शिवार अभियानातून तब्बल 7.5 किलोमीटर लांबीच्या या वाघीण आल्याचं पुनर्जीवन करण्यात आलंय. या कामामुळे 4 गावांना लाभ झाला असून 1000 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. 500 विहिरी जिवंत झाल्या आहेत. यामध्ये देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशननं जी फुटलेली बंधारी होती, अशी फुटलेली बंधारे 8 बंधारे या ठिकाणी दुरुस्ती केली. टोटल 21 बंधाऱ्यांवर या ठिकाणी त्यांनी नाल्याचं खोलीकरण केलं. काही ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी ब्रेकरचा वापर केला आणि अशा प्रकारे 7.5 किलोमीटरचा तो पूर्ण जो नाला आहे, हा पूर्ण नाला या ठिकाणी अखंडपणे या ठिकाणी पाण्यामध्ये तो आता नाल्यामध्ये पूर्ण पाणी आहे. आम्हाला फायदा तर खूपच झाला. आमच्याकडे आज 1 वर्षाचा पाण्याचा बॅलन्स आहे आणि एक जो बंधारा झाला आहे खाली, तो एक मॉडेल बंधारा म्हणता येईल. पूर्ण तो मॉडेल बंधारा कसा, कारण की गावाच्या पूर्ण छताचं पाणी त्या बंधाऱ्यात अडकलेलं आहे. म्हणजे नदीला पाणी जरी उशीर आलं पण तरीसुद्धा गावाच्या छताचं पाणी त्या बंधाऱ्यात अडकून त्या बंधाऱ्याने आमच्या गावाची पिण्याची पाण्याची तहान भागवलेली. या नाल्यावरच्या 21 बंधाऱ्यांचं खोलीकरण करण्यात आलंय, तर जलयुक्तच्या माध्यमातून उपनाल्यावर जलसंधारणाचं काम उभं राहिलंय. वेल्हाबे, तांडा, कुंडाणे, कुंडाणे वेल्हाणे आणि बोदगाव या गावांना कामाचा सर्वाधिक लाभ मिळालाय. इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटायला मदत झाली आहे. आमच्या शेती उत्पन्नात भर पडलेली आहे आणि इथे रोजगार उपलब्ध मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या आमच्या शेतींमध्ये ज्या विहिरी आहेत त्यांचं पाणी पर्क्युलेशन अगदी योग्य प्रमाणात होतं आहे आणि त्याचप्रमाणे या पाण्यामुळे यात मत्स्यव्यवसायही आमचे गरीब शेतकरी करू शकतात आणि त्यातून व्यावसायिकता त्यांची अधिक वाढत गेलेली आहे. जलसमृद्धी साधण्यासाठी सगळ्यांनीच समन्वयातून काम करणं गरजेचं आहे आणि तसं झालं तर त्याचा काय परिणाम होतो हे वाघीणाला प्रयोगानं दाखवून दिलंय. बोदगावचा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाळ्यात फक्त 4 तास पाऊस पडलेला आहे आणि अवघ्या 4 तासांच्या पावसात इथे जलसागर साठलेला आहे. या भागातील 5 ते 7 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे आणि हे सर्व शक्य झालं आहे ते सामाजिक संस्थांचं योगदान आणि सरकारची मदत या माध्यमातून. जर सरकार आणि सामाजिक संस्थांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर खूप मोठा बदल घडवता येतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे बोदगावचा वाघीण आला आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, बोदगाव, धुळे.